स्टार प्रवाहावरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या 22 फेब्रुवारीच्या भागात अप्पू शशांकच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा शशांक तुला हे सगळं करायला कुकी गँगनी सांगितलं आणि तू पण ते तसंच फॉलो करतेस असं म्हणतो. त्यावर अप्पू, मला आपलं लग्न व्हॅलिडेट व्हायला हवंय म्हणून मी हा रिच्युअल करते, या सगळ्या स्टेप्स फॉलो केल्या पाहिजेत असं ती शशांकला म्हणते. त्यावर शशांक, तुला खरंच हे लग्न व्हॅलिडेट व्हावं असं वाटतंय का असा प्रश्न विचारतो. त्यावर अप्पू हो असं म्हणते आणि जर दादा काकांना कळलं की मी हा विधी केला नाहीये तर ते मला ओरडतील, जर मी हे नाही केलं तर तू राणीताईला या घरात आणशील असं म्हणते. त्यावर शशांक, मी राणीताईला आणेन किंवा दुसऱ्या कोणाला, तुला का फरक पडतोय असं विचारतो. तेव्हा अप्पू, मी तुझी बायको आहे तेव्हा मला फरक पडतो असं म्हणते. त्यावर त्या दोघांचं भांडण सुरू होतं. त्यांचं सगळं बोलणं कुकी, सुमिया आणि मानसी लपून ऐकत असतात. अप्पू शशांकला आपण नवरा बायकोसारखं वागलं पाहिजे असं म्हणते आणि त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न करते. तेव्हा शशांक तिला थांबवतो आणि बाजूला करतो. तितक्यात अप्पू जोर जोरात रडू लागते. तेव्हा लपून बसलेला कुकी बाहेर येतो. तेव्हा शशांक कुकीला अजून कोण कोण हे सगळं ऐकतंय असं म्हणून बाहेर बोलावतो. तेव्हा झालं तेवढं हसं पुरे झालं असं म्हणून तो बाहेर जात असतो. तितक्यात दरवाजावर सुमी सुद्धा असते. शशांक सगळ्यांना बाहेर पाठवतो आणि अप्पूला समजावतो. सगळे तुला सांगतायत म्हणून तू माझ्याशी असं वागणं चुकीचं आहे, तुला जे मनापासून वाटतं ते कर असं तो तिला म्हणतो. तो अप्पूला पाणी देतो आणि तिचे डोळे पुसतो. तेव्हा तो अप्पूला लग्नाचं नातं म्हणजे नक्की काय असतं हे सांगतो. तितक्यात अप्पू मध्ये सुटते आणि माझा टेडी कुठे आहे असं विचारते. मला त्याच्याशिवाय झोप लागत नाही असं ती शशांकला म्हणते. तेव्हा कुकीला तिचा टेडी मानसीने लपवलाय हे कळतं. कुकी आता तिचा हक्काचा टेडी आलाय तेव्हा तिला झोप लागेल असं म्हणतो. तेव्हा शशांक तिला उशी देतो आणि ही घेऊन झोप असं म्हणतो. तेव्हा अप्पू शशांकचा हात हातात घेते आणि त्याच्या हातावर झोपते. तेव्हा शशांक, अप्पू किती भोळी आहे म्हणून ती सहज कुकी गँगच्या बोलण्यात आली असा विचार करत असतो. तेव्हा कुकी गँग सुद्धा ते झोपलेले बघून तिथून निघून जातात. मालिकेच्या आगामी भागात शशांक अप्पूला उठवत असतो पण अप्पू काही केल्या उठत नसते. ती त्याचा हात घेऊन परत झोपते. तितक्यात सुमी, मानसी आणि कुकी एक एक करून येतात आणि त्यांना एकमेकांच्या मिठीत बघतात. मालिकेत पुढे काय होणार? अप्पू शशांक मध्ये अशीच जवळीक वाढणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहत राहा ठिपक्यांची रांगोळी दररोज रात्री 10 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.